केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर सर्व विरोधी पक्षांनी त्यावर जोरदार टीका केली आहे. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं या अर्थसंकल्पाविरोधात पोस्टरबाजी केली आहे. ठाण्यातील कॅडबरी जंक्शन इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार टीका केली आहे. आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. सध्या जो राज्यात किंवा देशभरात मुद्दा गाजतोय तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बजेट. आणि या बजेटच्या विरोधात विरोधकांनी जंग पिछाडलेलं आहे. आणि त्याचं एक उदाहरण म्हणून ठाण्यामध्ये आपण रेमंड कंपनीच्या इथं उभं आहोत. आणि तुम्ही बघू शकता का हा वर्तकनगरचा महत्त्वाचा नाका आहे. आणि नाक्यावरती एक महत्त्वाचे पोस्टर लागलेले आहेत. ते सरकारच्या थेट विरोधात आहेत. आणि त्यांनी सरकारची थत्त तुडवलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बजेटमध्ये सर्वसामान्याला ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूच्या विरोधात ही थट्टा उडवलेली आहे. तुम्ही बघू शकता ग्रॅज्युएट स्नॅक्स कॉर्नर भजी समोसा पकोडा असं एक पोस्टर लागलेलं आहे. मोदी पकोडा शहा समोसे जेटली भजी बेकार आहात म्हणून काय झाले ते तर विकू शकताना असं एक आव्हान केलेलं आहे. त्याचबरोबर पकोडा अर्थशास्त्र या आणि पकोडा खा पकोडा विक्री शनिवारी दिनांक 10 फेब्रुवारी 2018 स्थळ ओपन हाऊस 5 पगड ठाणे वेळ सायंकाळी 6 नंतर असं एक त्यांनी एक आयोजन केलेलं आहे. ह्या आयोजनाचा उद्देशच आहे का जो बजेट आहे त्या बजेटच्या विरोधात ठाण्यात राष्ट्रवादीने एक जंग पिछाडलेलं आहे. आणि त्याचं महत्त्वाचं काम म्हणजे का जे सरकारने जे बजेट दिलेलं आहे ते बजेट चुकीचं आहे किंवा सर्वसामान्यांच्या विरोधात आहे आणि हेच त्यांना दाखवायचं आहे. असे अनेक पोस्टर ठाण्यावर लागलेले आहेत. याआधी सरकारच्या बजेटच्या विरोधात अनेक आंदोलन झाले आहेत ठाण्यामध्ये, परंतु आता हे वेगळं आंदोलन ठाण्यावर दिसत आहे. अनेक नाक्यावरती असे पोस्टर दिसणार आहेत आणि हे पोस्टर हेच दाखवत आहेत का सरकारविरुद्ध आम्ही आता जागृत झालेलो आहोत. एकंदरीतच सरकारचं हे जे बजेट आहे हे सर्वसामान्यांसाठी चांगलं आहे की नाही आहे हा शोधकार्याचा भाग आहे, परंतु राष्ट्रवादी किंवा विरोधक आता सक्रिय झालेत असंच आपण बोलू शकतो. मनीष सह कपिल राव, जी मीडिया, ठाणे. दरम्यान हा बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभी राहील असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. शिक्षित पण बेरोजगार तरुणांना पकोडे किंवा भजी विकण्यासाठी तयार करण्याची जर प्रथा आणि परंपरा देशामध्ये सुरू होणार असेल तर आपण देश कुठे नेतो आहोत, 50 वर्ष मागे का 50 वर्ष पुढे, याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून काही तरुण बेरोजगारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे येऊन आंदोलन करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे यांनी त्यांना होकारही दिला आणि त्यातून पकोडे विकण्याचा कार्यक्रम सगळे ग्रॅज्युएट्स मिळून ठाण्याच्या ओपन हाऊस परिसरामध्ये करणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.